जिसका मुझे था इंतजार, असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक हसू आलं असेल की गट ब आणि गट क याची संयुक्त जाहिरात यावी, लवकरात लवकर यावी अशी सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु आयोगाने आपल्याला एक सोडून दोन दोन एकावरती एक ऑफर दिल्यासारखं झालेलं आहे. म्हणजेच अर्थातच आता इलेक्शन आहे आणि इलेक्शनच्या अगोदर ह्या जाहिराती काढणं तेवढंच गरजेचं होतं आणि म्हणूनच आपल्या सगळ्या मतदार राजांना खुश करण्यासाठी सरकारने ही दखल घेतली आणि दखल घेऊन झाल्यानंतर गट ब याची वेगळी आणि गट क याची वेगळी जाहिरात काढलेली आहे. ऑलरेडी 400+ जागांची राज्यसेवाची ही परीक्षा 1 डिसेंबर रोजी होणार आहेच, परंतु तुम्हा आमच्या सगळ्यांचं एक स्वप्न होतं की गट ब आणि गट क यावे. कारण का तर आपण एक ठरवलेलं असतं की कोणती तरी एक पोस्ट हातामध्ये पाहिजे, भलेही राज्यसेवा आणि UPSC यांचा टप्पा आणि याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तर हा खूप जास्त जरी असला तरी पण, किंवा लागणारी ही जी काही वेळ आहे ही खूप जास्त लांबपर्यंत जाते, म्हणून आपल्या हातामध्ये काहीतरी असावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते आणि म्हणूनच हे गट ब आणि गट क हे जे आहे तर आपल्या एका इकॉनॉमिकल आणि बाकीच्या सगळ्याच स्टेबिलिटीसाठी खूप गरजेचे ह्या जाहिराती असतात आणि ह्यामधल्या पोस्ट असतात. हां, जसं रईस पिक्चरमधला शाहरुख खान यांचा एक डायलॉग आहे की कौन सा भी धंदा छोटा मोठा नाही होता, म्हणजे छोटा नाही होत तर कोणतीही पोस्टही लहान नसते. ठीक आहे, आम्ही घेतल्या आणि सोडल्या तो भाग वेगळा होता, पण एक गंमत आहे की कोणतीही पोस्ट लहान किंवा मोठी नसते, तर ती पोस्ट आपल्याला एक मेंटल आणि इकॉनॉमिकली स्टेबिलिटीसाठी खूप गरजेची असते. म्हणून गट क आणि गट ब मध्ये सर्वात जास्त मुलं एनरोल होतात, सर्वात जास्त मुलं त्याच्यामध्ये अपियर होतात. जसं राज्यसेवेचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर 100% राज्यसेवा इज म्हणजे केली तर तुम्ही अर्थातच 100% असाल, म्हणजे तुम्ही राज्यसेवा करत असता गट ब आणि गट क ह्या परीक्षा आराममध्ये पास होऊ शकता. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. या यूट्यूबच्या चॅनलवरती अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी जे अतोनात अप्रतिम प्रेम केलं आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना एक ग्रेट सॅल्यूट आणि तुम्ही सगळेजण लवकरात लवकर अधिकारी व्हावे याची अशी माझी निर्मात्याकडे खूप मोठी इच्छा असेल आणि मी नेहमी ती प्रार्थना करेल. तर गट ब आणि गट क याची 2024 या वर्षासाठीची जाहिरात जी आपली जूनपासून रखडलेली होती ही अखेरीस आलेली आहे. ह्या परीक्षेसाठीचे फॉर्म्स वगैरे हे भरणं आता ते लवकरच सुरू होईल, परंतु ह्या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने मोहन करायचं आहे तर हे आपण घेतोय. तर मी तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांचं हिस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलमध्ये, टेलिग्राम आणि सगळ्या सोशल मीडियामध्ये स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचं पहिलं गट ब ची जाहिरात आहे, अर्थात ह्या गट ब च्या जाहिरातीमध्ये सर्वात महत्त्वाचा कंटेंट कोणता आहे किंवा काय आहे, तर ब ही अराजपत्रित सेवा आहे, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 म्हणजेच काय तर ह्या वर्षी जाहिरात पडलेली आहे आणि परीक्षा कोणत्या वर्षी होणार आहे 2025, परंतु तुम्हाला जाहिरातीमध्ये 2024 येणार आहे आणि जवळपास 480 पदांसाठी यांनी काय केलं तर जाहिरात काढलेली आहे आणि ही त्यांच्या वेबसाईटला पब्लिश आहेच, परंतु सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती ही जाहिरात आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे, आता या जाहिरातीमध्ये पदं किती सांगितले तर जवळपास इथं 480 पदं सांगितलेले आहेत. मग 480 पदांच्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी संख्या दिलेली आहे, तर विविध मंत्रालयातील प्रशासकीय विभागामध्ये 54 पदं आहेत. मी इथं मोठ्या याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो, 54 पदं विविध प्रशासनामध्ये दिलेली आहेत. आता वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये विभाग जे असतात, जसं महिला बालविकास असेल, गृह मंत्रालय असेल, वित्त असेल किंवा अनेक विभागामध्ये. यानंतर दुसरा 2 नंबरचा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग, याच्यामध्ये एका पदासाठी जाहिरात आहे, एक पद त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर STI राज्यकर निरीक्षक जवळपास 209, आता ज्या लोकांची हाईट बसत नाही किंवा ज्यांना टेबल वर्क पाहिजे तर त्या सगळ्यांसाठी STI ही सर्वात बेस्ट आहे. त्यानंतर 3 नंबर जे सगळ्यात जास्त लोकांचं ड्रीम आहे, खांद्यावरती 2 स्टार लावर, स्टार तर रात्रीचं दिसतात पण दिवसाही स्टार दिसतात खांद्यावरती लावून फिरणारे, तर याच्यासाठी 216 पदं आहेत इथं, 216. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ही सगळी जाहिरात आहे ती किती तर 480 एवढ्या जागांची जाहिरात आले. बरं, अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, ही जाहिरात इथं स्टॉप होत नाही तर 480 इथं मी प्लस करतो. कारण का तर हे 480 जागामध्ये मागणीपत्र अजून आलेले नाहीत काही विभागांचे, तर मागणीपत्र जसे जसे येत राहतात तसे ह्या जागांमध्ये वाढ होत जाते. पर अजून एक दुसरी गोष्ट, जेवढ्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जागांची वाढ होते. समजा याच्यामध्ये दुसरं कोणतं तरी पोस्ट असेल, एक उदाहरण घेऊ आपण, फक्त SR दिलं किंवा इंडस्ट्री इन्स्पेक्टर दिलं, हे दोन्ही पदं घेऊ आपण फॉर एक्झाम्पल
एक्झाम्पलसाठी, ह्या परीक्षेत असतील नसतील तो भाग वेगळा आहे, पण एक एक्झाम्पलसाठी. आणि ह्या पदांसाठी जागा परत जर रिक्रुटमेंट आली, अर्थात परत जर मागणी वाढली, परत जर मागणीपत्र गेलं, तर ते ॲड करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की इथं जर आता दिलेले आहे आणि यामध्ये एक जागा जरी दिली असलं, इथं नाव टाकून रेड कलरमध्ये एक जरी जागा दिली असती, तर त्या एका जागेत प्लस करता येतात. परंतु याच्यामध्ये काहीच जागा नाहीत, शून्य आहे, तर नावच नाही, तर तुम्हाला ॲड करता येत नाहीत. सो ती एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे समजून घ्या. तर 54, 1, 209 आणि 216 एवढ्या गट बसाठी ह्या जागा दिलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो, तुम्ही म्हणता आपण वेगवेगळ्या जाती समुदायाचे असतो, मग जाती समुदायाचे असलं मग आपण आपल्या कॅटेगरीसाठी बघतो. उदाहरणार्थ अनुसूचित जाती 6, अनुसूचित जमाती SC ST SC ला 6 ST ला 3, विमुक्त जाती काहीच नाही, भटक्या जाती 1, बला कला 1 आणि भटक्या जमाती डला 3 जागा, इतर मागासवर्गीय 8, इथं काहीच नाही, ठीक आहे, विमुक्त मागासवर्गीय प्रवर्ग. आता या अशा ज्या पोस्ट दिलेल्या आहेत, अशा मिळून 154 पोस्ट दिलेल्या आहेत. मग आपली जी कास्ट आहे, ह्या कास्टनुसार आपण जे जागा बघत असतो, तर मला असं वाटतं की आपल्या जातीला, आपल्या समुदायाला किंवा आपल्या प्रवर्गाला तुमच्या एक जागा येऊ द्या. बघा, लक्षात ठेवा, एक जागा येऊ द्या किंवा इथं 100 जागा येऊ द्या, तुम्हाला पोस्ट एकच पाहिजे. किती पाहिजे? तुम्हाला पोस्ट एकच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही त्या एका जागेसाठी ती माझ्याच नावावर कशी करेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हे झालं प्रोत्साहनासाठी, पण प्रयत्न तो तुम्हाला 100% करायचे, सोबत आमचे तुम्हाला असणार आहे, हे लक्षात आलं तुमच्या? म्हणून इथं बघण्यापेक्षा जर तुमच्या कॅटेगरीला जागाच नसेल, तर तुम्ही ओपनचं मेरिट तोडा, जाऊ दे ओपनच्यावरती. अर्थातच त्या आन्सर की चेक करायची वेळ आली नाही पाहिजे. प्रत्येकाने असा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आणि असा अभ्यास करत असताना जी मदत लागते, मार्गदर्शक वर्ग तुमच्याकडे आहे सगळा, ठीक आहे. चला, यानंतर आपण गट क च्या या जाहिरातीमध्ये आपण शिफ्ट होतोय. तर गट क मध्ये टोटल 1300, अर्थातच इथं बघा 1333 पोस्ट आहेत, 1333. आणि याचं विभाजन उद्योग निरीक्षक याच्यामध्ये जागा 39 दिलेल्या आहेत. कर सहाय्यक 482 जागा आहेत टॅक्स असिस्टंटला. तांत्रिक सहाय्यक 9 जागा आहेत. त्यानंतर इथं बेलिफ व लिपिक, नगरपाल, शेरीफ, मुंबई यांच्या कार्यालय 17 जागा दिले. आता मुंबईनं पण काय केलं, MPSCला सांगितलं आम्हाला तुमच्याच आयोगामार्फत जाहिरात घ्या, टाका आणि आम्हाला लोक शिफ्ट करून द्या. लिपिक टंक लेखक सर्वात जास्त जागा म्हणजे 786 जागा. टोटल जो आकडा आहे तर हा 1333 एवढा आकडा भरलेला आहे. मग आपण आता सांगा की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पोस्ट पाहिजेत, आता गट ब किंवा गट क. आणि अजून एक गम्मत सांगतो, यातून संधी गेली. आता 2017 पर्यंत इथं सांगतो, 2017 पर्यंत हे गट ब, ओके, आणि गट ब आणि ही जी क आहे, तर ह्या परीक्षा एकत्र होत होत्या. 17 नंतर ह्या परीक्षा दोन भागामध्ये होऊ लागल्या आणि त्याच्यानंतर 2024 मध्ये ही परीक्षा एकत्र होणार होती. आलं लक्षात, ही परीक्षा एकत्र होणार होती, परंतु याच्यावरती थोडासा अध्यादेश वगैरे काढला. आणि का घेता येणार नाहीत ह्याची वेगवेगळी कारणं टेलिग्रामवरती पत्रकं दिलेली आहेत. हे कारणं सांगून त्यांनी काय केलं, तर पुन्हा 2024 मध्ये ही परीक्षा एकत्र घेण्याच्या ऐवजी पुन्हा ही परीक्षा वेगवेगळी केली. आणि म्हणून ह्या परीक्षा 1 डिसेंबरला राज्यसेवा आहे, 5 जानेवारीला गट ब चे आहे आणि 2 फेब्रुवारीला गट क चे आहे. मग लक्षात ठेवा, यात झालं बेस्ट आहे, यात नाही झालं यात झालं, ठीक आहे. तर यात नाही झालं इथं आहे, इथं नाही झालं इथं आहे, म्हणजे असे आपल्याला चान्सेस मिळत जातात. आणि अभ्यास एकच करायचा आहे आणि त्या अभ्यासावरती 3-3 पोस्ट तुम्हाला घेता येऊ शकतात, ठीक आहे. आपण शिफ्ट होतो गट क च्या जाहिरातीकडे. 1333 पोस्ट आहेत. आता 1333 या विभागांची एवढ्याच मागणीपत्र आले आणि म्हणून 1333 जागा आल्या. कदाचित अजून मागणीपत्र आलं असतं, खूप साऱ्या जागा रिकाम आहेत आयोगा महाराष्ट्र प्रशासनात, पण मागणीपत्रच कोणी देत नाही. सरकारच्या तिजोरीवर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पडतो आणि त्याच्यामुळे मागणीपत्र आणि त्याच्यामुळे जागा भरत नाहीत. एका माणसाला आज प्रशासकीय अधिकारी ऑफिसरला एका माणसाला 4-4 लोकांचा भार सहन करावा लागतो, सरकारला हे कळतच नाही. आणि इथं बेरोजगारी न अगदी कळसुबाई शिखर नाही तर हिमालयातली सर्वात उंच माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त मोठी असणारी शिखर अगदी क्रॉस करून टाकली, म्हणजे जाहिरातीच काढत नाही, तो भाग वेगळा आहे. आता अर्ज भरण्याचे जे काही महत्त्वाचा माहिती आहे, याची माहिती कशी आहे, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 14 ऑक्टोबरला सुरू होतो. कधी? 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज तुम्ही सगळेजण भरू शकता. इथं अर्ज भरण्याची तारीख सांगतो आणि अर्ज सुरू, ओके, अर्ज सुरू कधी आहे आणि समाप्ती कधी होते, याची अर्ज समाप्ती कधी होते याची पण तुम्हाला तारीख सांगून देतो. आणि ऑनलाईन फी भरण्याचे अर्थातच हे 4 नोव्हेंबरपर्यंत, कधी?
4 नोव्हेंबर 24 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, या दरम्यान, ह्या 2 तारखांच्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर ह्या परीक्षेद्वारे चलन भरण्याचा जो दिनांक आहे 7 नोव्हेंबर दिलेला आहे, म्हणजे 4 नंतर चलन. पण आजकाल ऑनलाईन भरता तुम्ही, सो तारीख लक्षात ठेवा, 14 ऑक्टोंबरपासून 4 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ह्या परीक्षेचे फॉर्म भरता येऊ शकतात, गट ब आणि गट क हे दोन्ही. प्रोफाईल क्रिएट केले नसेल तर प्रोफाईल क्रिएट करा. याच्यासाठी तुम्ही 10वी 12वी त्याच्याबरोबर डिग्री पीजी काय जेवढे डॉक्युमेंट्स लागतात तेवढे करा. डोमेसाईल इन्कम सर्टिफिकेट असेल महाराष्ट्राचं, नॅशनल सर्टिफिकेट तर असं डोमेसाईल झाल्यानंतर, त्याच्यानंतर तुमचं नाव बदलाचं, मॅरेज सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, हे सगळं रेडी ठेवा. ठीक आहे. मायग्रेशन टायपिंग सर्टिफिकेट ज्या ज्या पोस्टसाठी लागतं त्यासाठी, जसं आता इथं आहे लिपिक टंक लेखक, तर टायपिंग सर्टिफिकेट लागतं. काहींची परीक्षा आता डिसेंबरमध्ये आहे, जर रिझल्ट येणार असेल अगदी डिसेंबरनंतर त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही अपियर म्हणून. परंतु जसं आयोगाच्या जाहिरातीमध्ये जर दिलं की तुम्ही नंतर टायपिंग सर्टिफिकेट सादर करू शकता, आता फॉर्म भरा, तर देन यू कॅन अप्लाय विथ द टायपिंग सर्टिफिकेट फॉर लिपिक टंक लेखक पोस्ट. ठीक आहे. आता जागा किती आहेत मी अगोदरच सांगितलं होतं, तरी पण एकदा परत सांगतो. राज्यसेवेची परीक्षा आहे 1 डिसेंबरला आणि याच्यासाठीच्या जागा 400+ जागा आहेत ॲग्रीच्या ॲड होऊन. आणि मग 400+ जागांसाठी तुम्ही चांगला अभ्यास करता, त्याच्याच आधारावरती आता आलेल्या गट ब मध्ये ज्या जागा आहेत तर ह्या 480 जागा आहेत आणि गट क मध्ये जवळपास 1333 जागा आहेत. म्हणजे 1333 जागा म्हणजे तुम्हाला ह्या 400+ आणि 1333 ह्या जवळपास 2400+ जागांमध्ये तुम्हाला एक जागा पोस्ट फिक्स घ्यायची आहे. आणि 2025 मध्ये कोणत्या ना कोणत्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही असायला पाहिजे, अशी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर ह्या जागा टोटल 1813 जागा आहेत, 1813 जागा. ओके. आणि ह्या 1813 जागा गट ब, ठीक आहे, गट ब आणि गट क ह्या परीक्षेसाठी आहेत. टोटल मिळून 2400+ जागा आहेत आणि ह्या सगळ्या जागा ज्या आहेत, अर्थातच 2600 सॉरी ह्या सगळ्या जागा ज्या आहेत, तर ह्या सगळ्या जागामध्ये तुम्हाला ह्या अर्थातच ह्या 400 ॲड करू आपण. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जागामध्ये तुमची कुठे ना कुठे पोस्ट असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. यानंतर बघा, आता ह्या जागा प्लस प्रत्येक वेळी मी करतो आहे, कारण प्लसमध्ये जागा वाढ होते 100%. PSIला 216 चालले तर परत मागणीपत्र येऊ शकतं, परत येत जागा ॲड होऊ शकतात. आता परीक्षांच्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जिथं अभ्यासाला बसता त्या ठिकाणी तारखा लिहून ठेवा. कारण का, तर ह्या तारखा जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत अंदाज येणार नाही. 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, 5 जानेवारीला ग्रुप बी अर्थातच गट ब ची परीक्षा आहे आणि 2 फेब्रुवारीला ग्रुप सी. म्हणजे काय, तर डिसेंबर, ठीक आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी अशा तिन्ही महिन्यामध्ये आपलं वर्षभराचं आयुष्यभराचं क्लिअर होऊन जातं. आयुष्यभराचं जे काही नोकरी आहे, आयुष्यभराचं जे ड्रीम आहे, तर ह्या 3 महिन्यामध्ये ठरवलेलं आहे. म्हणून आता तुम्ही अभ्यास करताना 8 8 आणि 8 हा फॉर्म्युला तुम्ही यूज केला पाहिजे. आता 8 8चा फॉर्म्युला काय आहे, तर हा नक्कीच तुम्हाला काय असेल तर खूप महत्त्वाचा मॅटर करतो. पण 8 तासाची इथं झोप लिहिलेलं होतं मी, 8 तासाची झोप आणि 8 तास स्वतःसाठी लिहिलेलं होतं. परंतु ते 8 तास आता काय करायचं आहे, तर इथं स्टडीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा UPSCची मुलं हा फॉर्म्युला यूज करतात. आपल्यासाठी 8च्याऐवजी 12 15 तासापर्यंत कन्वर्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ह्या परीक्षेच्या तारखा झाल्या. आता महत्त्वाचं काही टार्गेट कसं फिक्स करायचं आहे, तर बघा इथं टार्गेट राज्यसेवेला तुम्हाला राज्यसेवेला कमीत कमी 110 105 मार्क प्लसमध्ये घ्यायचे आहेत. मग ॲन्सर की चेक करण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर गट बमध्ये तुम्ही 60 मार्क घ्यायचे आहेत, +60+ हे टार्गेट ठेवायचे आहे. आणि गट कमध्ये 60 पेक्षा जास्त आता 75 70 75 मार्क मुलांना पडत होते, एवढी वेळेसारखे अभ्यास करत होते, पण तुम्ही पण कुठे कमी पडायचं नाही. तर 65 हे टार्गेट ठेवा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्टडी करता, ज्या ठिकाणी तुम्ही असं वाटतं ना आपल्याला की माझं टार्गेट सांगायला नको, किंवा कळालं तर काय होईल, नाही पडलं तर काय होईल, फेल झालो तर काय होईल, पण काही गोष्टी अप्रत्यक्षरित्या आपल्याला पुश करत असतात. मग ते कशा पुश करतील, तर तुमचं हे जे टार्गेट आहे ना, तर ज्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा स्टडी करता त्या ठिकाणी ह्या पेस्टिटने चिटकवून ठेवा, पेस्ट करा त्या ठिकाणी. तुम्ही कागदावरती लिहा तो कागद लिहा, ठीक ते ठेवा, तुमच्या स्टेटसला ठेवा की मी येणार राज्यसेवेत 105 110 घेणार आहे, गट ब आणि गट क मध्ये जवळपास 60 ते 65 पेक्षा जास्त मार्क घेणार आहे. तुम्ही स्टेटस ठेवा, तुम्ही मित्रांना सांगा जवळच्या, आणि कमीत कमी अनेक लोकांना सांगा. ते लोक तुमचं टार्गेट जरी तुम्ही विसरला तरी ते विसरू देणार नाहीत. अरे 60+ तयारी कशी चालू आहे, 65+ तयारी आणि 110+ तयारी कशी सुरू आहे, हे तुम्हाला 100% सांगतील. मग तुम्ही विसरला, थोडंसं मरगळलेल्या अवस्थेला परत जागे होता,
परत फुल स्पीडने अभ्यासाला लागतं. म्हणून हे जे टार्गेट आहेत ना, हे टार्गेट 100% लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि लिहून झाल्यानंतर माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपच्या पाठवा. नक्कीच मला ॲप्रिशिएट करायला आवडेल, नक्कीच मला प्रोत्साहन द्यायला तुम्हाला आवडेल, जेणेकरून तुमचा अभ्यासाचा स्पीड पुन्हा वाढेल. हा नंबर आहे. इतिहासासाठी काय अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करा, माझा नंबर सेव्ह करून. आणि रात्री कधीही फोन करा, रात्री दिवसा फोन करा की नाव एडिट करा. माझं नाव आता ABCD लिहिले, आता माझं नाव PSI ST ASO किंवा टॅक्सेसट असं एडिट करा, कारण मी किंवा पास झालो किंवा पास झाले आहे. ठीक आहे, संधी द्या नाव एडिट करायला. आता मी काही मेसेज लिहिला होता, हे स्वतःचं लिखाण आहे, मी कुठून कॉपी पेस्ट नाही करत आहे. पण तुम्हाला टेलिग्रामवरती आपल्या हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्रामला जॉईन करा, अपडेट मिळतील. तर ह्या टेलिग्रामवरती मी तुम्हाला मेसेज टाकला होता. मला वाटतं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. ठीक आहे, बघा जाहिरात आली आहे. आता गट ब आणि गट क 1813 पदं आहेत. जागांची वाढ नक्की होणार आहे. तुम्हाला फक्त त्यातली एकच जागा पाहिजे आहे. आता तयारी जोराची असायला पाहिजे, सगळ्यांची तयारी जोराची. ज्याचं स्वप्न आहे तर त्याची तयारी जोरातच असू शकते, तो मॅटर करत नाही की मला कोण काय म्हणतं किंवा जागा किती आहेत किंवा काय. हो ना, तर वाचन वाढवा आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्या की प्रश्नाला काय म्हणायचं आहे. त्यानंतर राज्यसेवेच्या अभ्यासामध्ये कंबाईनचा 100% अभ्यास होऊ शकतो आणि करतात खूप सारे लोक. आणि एकदा का तुम्ही पास व्हायला आणि रिझल्ट यायला सुरुवात झाली ना, तर तुफान येतो. एकाच वर्षात कंटिन्यू जेवढ्या परीक्षा देतो ना आपण, सगळ्याच्या सगळ्या परीक्षा पास होतो. असे अनेक लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मला ते फोन करतात, सर ही परीक्षा पास झालो, सर आता ही पण परीक्षा पास झालो. एक तर आर्मी रिटायर्ड होते, कमीत कमी 9 ते 10 परीक्षा पास झाले. त्यातली एक परीक्षा घेतली एक्साईज इन्स्पेक्टरची, त्यांनी एक पोस्ट घेतली. अजून एक आहे सांगलीची मुलगी, तिथं कमीत कमी 5-6 परीक्षा पास झाले. आता तिचं सिलेक्शन झालं, पोस्ट होल्डर आहेत त्या. म्हणजे पास व्हायचं जर आपलं पाठीमागं लागलं ना, पासच व्हायचं, 100% पास होत जातो. यानंतर समजत जर नसेल काही कन्सेप्ट तर त्या समजून घ्या. आता मार्गदर्शक लोक खूप सारे अवेलेबल आहेत. पहिले आमच्या वेळी तर कोणी भेटायचं नाही, नंबरही नाही भेटायचं ना, असं यूट्यूबचा तर नव्हता जमाना. तर तुम्हाला आता नंबरही मिळतात. मी तर सरळ म्हणतो की बाबा नंबर सेव्ह करून घ्या, पण असे नंबर आहेत, मिळतात. फोन करून विचारा की नेमकी माझी अडचण ही आहे. आणि आपण बोलत नाही ही खूप मोठी समस्या आहे आपली, तर बोललं पाहिजे, अडचणी सुटतात. यानंतर टार्गेट जे आहे तुमचं, तर हे टार्गेट 60+ लिहा आणि इथं 110+ लिहा राज्यसेवेला. ठीक आहे, स्वतःचं टार्गेट स्टेटसला ठेवा. त्यानंतर चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, ज्याचा उपयोग फायदा आपल्या अभ्यासामध्ये आणि आयुष्यामध्ये होणार आहे. नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा, नकारात्मक गोष्टी दूर करा, खूप लांबपर्यंत फेकून द्या. यानंतर तुम्ही अधिकारी होणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य आईवडिलांना कधीतरी काही लोकांचे आईवडील अधिकारी आहेत, पण ज्या लोकांचे आईवडीलच अधिकारी नाही त्यांना अधिकारी नावाचा गंधच नाही, फक्त ऐकतात की अधिकारी आहेत. तर अशा लोकांसाठी खूप मॅटर करतं. एक वाक्य लक्षात ठेवा, आईवडिलांना अधिकारी नाही होता आलं तर अधिकाऱ्याचे आई वडील तुम्ही बनवू शकता, त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. कारण आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या नावाने ओळखतात, आता तुमच्या नावाने अधिकारी झाल्यानंतर त्यांना ओळखू द्या. याच्यासाठी 7 पिढ्या सुधारतात आपले, म्हणून अधिकारी व्हायचं आहे. अडचणी पटकन सोडवून घ्या. ज्या अडचणी असतात ह्या इथंच ठेवू नका, पटकन सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि यावेळी तुम्हाला संधीचं सोनं करायचं. दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू. देन स्वतःला सिद्धच करून दाखवा आणि स्वतःला सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्ही करू शकता. तुम्ही जर हे नाही करू शकत, अगर ये नाही कर सकते तो जिंदगी में और कुछ नाही कर सकते, असं स्वतःला सांगा, एक मेसेज द्या. आणि म्हणून बघा तुमचा अभ्यासाचं स्पीड आणि तुमचं हे काम करण्याचं स्पीड जे एवढं वाढेल की तुम्ही ह्या वर्षी आउट ऑफ कट ऑफच्या पुढे जाणार आहात तुम्ही. त्यानंतर एक्झामची डेट, राज्यसेवा 1 डिसेंबर, 5 जानेवारी कंबाईन गट ब आणि गट क हे 2 फेब्रुवारीला आहे. तर ह्या परीक्षांच्या तारखा कोरून ठेवा कुठंतरी मनावरती. एक वेळ जन्मदिवस, तुमचा मित्र मैत्रीण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नवरा बायको आई वडील सगळ्यांच्या जन्मतारखा विसरले तर चालतील, ह्या तारखा विसरू नका. तसंही कोणी विसरत नाही, पण हा मी कोणाचाही जन्मतारखा विसरतो, पण इतिहासातलं काही विसरत नाही, इतिहासातलं काहीच विसरत नाही वर्ष. तर ह्या तारखा पाठ करून ठेवा, कोरून ठेवा, गोंधळून ठेवा, कारण हे तारखा तुमचं आयुष्य बदलणार आहेत. आणि एकदा पास झाला की 60 वर्षापर्यंत तुम्हाला कोणीच काढू शकत नाही. आणि एक मार्गदर्शक मात्र निवडा जो तुम्हाला वेळोवेळी मदत करेल. बरं, हे वाक्य मी सांगतो याचा अर्थ मी असावा असं नाही, याचा अर्थ तो कोणीही असेल जो MPSCला UPSCला मार्गदर्शन करतो. तर एक मार्गदर्शक निवडा ज्याला बोलल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं, ज्याला बोलल्यानंतर प्रत्येक अडचणीवर
त्याच्यावरती मात करता येऊ शकते, प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते, आणि पुन्हा एकदा 8 तास अभ्यास केला तर 15 तास अभ्यास करावा असंच वाटतं आपल्याला, तर असा एक मार्गदर्शक तुम्ही निवडला पाहिजे, तो तुमच्यासोबत असेल नेहमी, ठीक आहे. बाकीचे सगळे आम्ही शिक्षक लोक तर तुमच्यासोबत आहेत, आणि विशेषतः मी तर प्रत्येक मुलाच्या सोबतच असतो, आणि मी निगेटिव्ह कधी बोलत नाही. एक माझं एक वैशिष्ट्य आहे, मला टीचिंगला 10 वर्ष पूर्ण होतील आता, परंतु मी निगेटिव्ह कधीच बोलत नाही. माझ्या टीचिंगला, म्हणजे अभ्यासाला तर बरीच वर्ष झाले, 15 वर्ष, पण टीचिंगला 10 वर्ष होत असताना 10 वर्षात एकाही मुलाला तो होऊ शकत नाही असं कधीच बोललेलं नाही. तर तुम्ही अनुभव घेऊ शकता. चला, यानंतर महत्त्वाचं, आता इतिहास विषयाचं थोडंसं प्रमोशनचा पार्ट आहे, इतिहास विषय शिकवतो, तर तुम्हाला हे जर नाही दाखवलं तर मी इतिहासाच्या बॅचेस आहे ते कळणार कसं, म्हणून मी थोडासा 8 तास इथं घेतलेला आहे. तर गट ब आणि गट क ह्या दोन्हीसाठी 2024 वर्षासाठी ही ऑनलाईन बॅच आहे आपल्या हिस्ट्री बाय सचिन गुळी ह्या ॲप्लिकेशनमध्ये. ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपली ही बॅच आहे, ठीक आहे. आणि ह्या बॅच हे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन iOS म्हणजे ॲपल स्टोअरला पण आहे, ॲपलच्या स्टोअरला, आणि अँड्रॉईडवरती तर आहेच. तर हे ॲप्लिकेशन हिस्ट्री बाय सचिन गुळी डाउनलोड करून घ्या, आणि याच्यामध्ये आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाजसुधारक एवन सगळंच कवर केलेलं आहे. मी सरावासाठी प्रश्न पण देण्याचा अजून प्रयत्न करतो यामध्येच, आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवरती कॉल किंवा एखादा मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता, ठीक आहे. आणि यूट्यूबला आपल्या याच खाली सचिन गुळी ही यूट्यूबला हिस्ट्री बाय सचिन गुळी खूप सारे व्हिडिओज आहेत, ते पण सगळे व्हिडिओ बघा. यानंतर आता राज्यसेवा आहे 1 डिसेंबरला, तर याच्यासाठी ही वन डेची बॅच आहे. एवढ्या कमी वेळेत मोठी बॅच अशी काही होणार नाही, मोठ्या व्हिडिओची ज्याच्यामध्ये 30-40 व्हिडिओ असतील. तर अशी एक बॅच आहे ज्यामध्ये साधारणतः 15 पर्यंत व्हिडिओ आहेत, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि महाराष्ट्र समाजसुधारक सगळं कव्हर केलं आहे. 2 वेळा पाहू शकता ही बॅच, ऑनलाईन आहे हिस्ट्री बाय सचिन गुळी ह्या ॲप्लिकेशनमध्ये. काय अडचण आली हे दिलेला नंबर जो आहे तर यावरती तुम्ही मला फोन करू शकता, आणि हा टेलिग्रामचा चॅनल जॉईन करून ठेवा, अपडेट तिथं येऊ शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा जो नंबर दिलेला आहे तर याच्यामध्ये मी परीक्षाभिमुख इतिहास आणि माहिती देतो, त्याचबरोबर शंका निरसन करतो, आणि वैयक्तिक मार्गदर्शन हे फ्रीमध्ये करत असतो. तर याच्यासाठी आणि काही अपडेट मिळवायचे असेल तर ह्या चॅनलवरती आणि ह्या याच्यावरती मला फॉलो करू शकता. तर आज हा जो विषय आहे, जाहिरात आली, तर जाहिरात आल्यानंतर तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे की मला नेमकं कुठे सहभागी व्हायचं आहे, मला नेमकं हिस्सा बनायचा आहे की मला ह्या कारण बनायचं आहे. मला गर्दीचा हिस्सा बनायचा आहे बनण्यापेक्षा गर्दीचं कारण बना मी म्हटलेलं आहे. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला की गर्दीचा हिस्सा बनून मला दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि फक्त हसत राहायचं आहे आणि बघत राहायचं कार्यक्रम अटेंड करायचे आहेत, की विथ इन्व्हिटेशन मला त्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे आणि मग त्या कार्यक्रमाचं मी कारण असलं पाहिजे हे बनायचं आहे. हाच तुम्ही स्वतःला सांगायचं आहे, लिहून ठेवायचं आहे की मला हिस्सा नाही बनायचं, मला त्या गर्दीचं कारण बनायचं आहे, मला तिथं मुख्य बनायचं आहे. आणि मग तुमचं स्पीड जे आहे ते अफलातून वाढणार आहे. येणाऱ्या गट ब, गट क आणि रज्य सेवा ह्या सगळ्या पूर्वपरीक्षांसाठी माझ्याकडून तुम्ही पास व्हावं याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेतच, परंतु त्यापेक्षा तुमच्या आरोग्यासाठी आणि तुम्ही अधिकारी होण्यासाठी त्याहूनही जास्त माझ्याकडून शुभेच्छा असतील. काही मदत लागली तर मेसेज करा, फोन करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.